आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हवा अजूनही गरम आहे वाटत. मी काय गरम वेगळं झालेलं नाहीये. चल चल फेकू नको, चेहराच सांगतोय तुझा मूड ठीक नाहीये. मग तुझं काय म्हणणं? आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असताना मी चेहऱ्यावर खोटी स्माईल घेऊन फिरत जाऊ का? राग अजून गेला नाही वाटत. बघ, मी रागवलेलं नाहीये, गिरीजाच रागवली आहे माझ्यावर. आता तू वागलायस तसा, कोणीही रागवेलच. पण एक सांगू, गिरीजा कोणीही नाही. म्हणजे गिरीजा मॅच्युअर्ड, ती नाही अशी छोट्या छोट्या कारणांवरून हर्ट होत. माझं चुकलं, सगळा दोष गिरीजावर टाकून मोकळा झालो. इथे तुझं चुकलं. मला सांग विक्रांत, गिरीजा तुझं लग्न का मोडेल? तू बोलताना विचार करायला हवा होता. हो बाबा, माझं चुकलं. आता तेच बोलण्यापेक्षा सांग मला मी काय करू. हे तू मला विचारतोस? अजून कोणी आहे इथे? तू मागे म्हणाला होतास ना मी माझं बघून घेईन म्हणून विचारलं. हात जोडतो मी तुझ्या समोर, प्लीज तू तरी असं वागू नकोस माझ्याशी. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. तू एक काम कर, तू गिरीजाला फोन कर आणि सॉरी बोलून मोकळा हो. काय होईल त्याने? काय होईल काय, विषय सॉल्व्ह होईल. ती चिडली आहे माझ्यावर, ती काय ऐकून घेईल माझं. तू आधीच सगळं ठरवून मोकळा नको होऊ रे, तू फोन तर ट्राय कर. ठीक आहे, तू म्हणतोस तर करतो मी कॉल. हा नाही उचलला तिने फोन. बोललो होतो ना तुला चिडली आहे माझ्यावर. भाई कामात असेल, रिंग ऐकू गेली नसेल. तू परत ट्राय कर. विक्रांतचा फोन? हा का फोन करतोय गिरीजाला? अरे काय झालं? काय होणार आहे? कट केला तिने फोन. सगळं गणितच चुकलंय माझं. अरे तिने फोन उचलला नाही म्हणून तू असा फोन फेकणार आहेस का? महागडा फोन आहे भाई, आणि फोन गेला तर ती कॉलबॅक कशावर करणार? माझ्या फोनवर? मला नाही वाटत ती कॉलबॅक करेल. का नाही करणार? नक्की करेल. काहीतरी कामात असेल म्हणून फोन उचलला नसेल. कामात आहे म्हणून नाही, माझ्यावर चिडले म्हणून फोन कट केला तुम्ही. काय ज्योतिषी आहेस का रे? इथे बसून कसले अंदाज बांधतोय? एवढं कळतं तर धर, माझं भविष्य बघ. राजा प्लीज यार, छळू नकोस यार मला. तुला कळतंय का गिरीजा हर्ट झाली आहे यार, कधीच नाही बोलणार माझ्याशी. आज जेव्हा भावाची मैत्रीण गमावली आहे मी. असं काही होणार नाहीये, उगाच पॅनिक होऊ नकोस. गिरीजा आहे ती, तुझ्यासारखी मुळमुळ रडत बसणारी नाही. काहीतरी धावपळीत असेल म्हणून फोन उचलला नसेल. खरंच असं असेल ना? मग काय, गिरीजाला काय कामं कमी आहेत? तू उगच नसते शंका काढू नको. आणि हा जो चेहरा पडलाय ना, तो आधी पाणी मारून फ्रेश कर. जा फ्रेश होऊन ये. विघ्नेश, गरमागरम पोहे तयार आहेत, खाऊन घे. हा स्नेहा, पोहे घेऊन ये ग. विघ्नेश, पोहे खाऊन घे पटकन. विघ्नेश, अरे तुझ्याशी बोलते मी. हो पण मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. हो माहितीये मला, पण म्हणून त्याचा राग तू असं अन्नावर काढणार आहेस का? चल खाऊन घे बघू पटकन. नको हे म्हटलं ना मी एकदा. विघ्नेश, अन्नाला असं नाही म्हणू नये, हे बघू.
अन्नाला नाही या स्नेहाला नाही म्हणतोय मी. विघ्नेश, अरे ही काही पद्धत जरी का स्नेहाशी बोलायची? घरी आलेल्या पाहुण्याशी असं वागतात का? ते काही नाही स्नेहा, तू दे ह्याला पोहे, बघतेस मी हा कसं खात नाही ते. नाही म्हणाला ना तर तू भरव त्याला. आई मला काहीच नको हे सांगितलंय मी. ठीक आहे, निदान पाणी तरी घेऊन जा. काही नको सांगितलं ना मी एकदा. आणि घरच्या पाहुण्यांनी पाहुण्यासारखं राहू, घरची मालकीन बनण्याचा प्रयत्न करू नये. विघ्नेश, अरे काय चालवलंयस तू हे? बाई 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 बाई, त्या हर्षदाने फार बिघडवलं माझ्या पोराला. असा नव्हता ग माझा मुलगा. आई, हर्षदाला मध्ये आणायची काहीच गरज नाही. हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्या या न बोलवता आलेल्या पाहुण्यांमुळे घडतंय. आणि अजूनही वेळ गेलेली नाही या सांग आपल्या घरी निघून जायला. विघ्नेश, सरळ निघून जायला सांगतोयस? हो, कारण तुझी तीच लायकी. विघ्नेश! आई, आवाज वाढवायचा नाही हा प्लीज. तुला काय वाटलं? तू हिला हर्षू विरुद्ध कारसन करायला बोलवलंयस हे मला माहित नाहीये. आज तुमच्यामुळे हर्षदा चिडली आहे माझ्यावर. काय? आमच्यामुळे हर्षू चिडली? उगाच काही न केल्याचा आव नको ना गाणू. मला आत्ताच्या आता कळायला हवं तुम्ही काय बोललात तिला. असं काय केलं ज्याच्यामुळे हर्षू इतकी चिडली आहे माझ्यावर? वा रे वा, आता हर्षू चिडली ते खापर पण तू आमच्यावरच फोडणारेस का? प्रत्येक वेळी काय आम्हीच चुकतो का रे? तुझ्या बायकोच्या चुका तुला दिसतच नाहीत. विघ्नेश, हे बघ, अरे तिला अजून माहेरी राहायचं असेल म्हणून सगळी नाटकं करत असेल ती. आई प्लीज, मला चांगलं माहिती तू जेव्हा अशी उडवाउडवीची उत्तर देतेस ना तेव्हा चूक तुझीच असते. मला काय झालं हे आताच्या आता कळायला हवं. ठीक आहे, नका सांग, मी शोधून काढेनच. आणि जर त्यात तुमच्या दोघींपैकी कोणाचाही हात असला ना तर मग मी कोणाचाही ऐकून घेणार नाही. आणि हो, दुसरी गोष्ट, जोपर्यंत नेमकं काय झालं हे मला कळत नाही ना आणि तुझी ही पाहुणी या घरातून निघून जात नाही तोपर्यंत या घरात मी पाऊल देखील ठेवणार नाही. विघ्नेश, अरे काय बोलतोयस तू हे? नको अद्याप बस झाला आता, त्यात आणखी अपमान सहन करू शकत नाही. आता खर तर मी तुझ्या शब्दाखातर इथे थांबले पण आता नाही. डोंट वरी विघ्नेश, तू परत येशील तेव्हा मी या घरात नसेल. स्नेहा, अगं स्नेहा, विघ्नेश कुठे राहिलाय हा? आता तास झाला, 5 मिनिटात जर हा आला नाही ना तर मी निघणार आहे इथून. हे मी आलो. हाय, मी चालले. हे कुठे निघालीस? कुठे निघाली म्हणजे मी काही रिकाम टेकडी आहे का? मला काम आहेत. अर्धा तास तुझी वाट बघते मी इथे. हो, माझा एक प्रॉब्लेम झाला होता तो सॉल्व्ह करत होतो म्हणून लेट झाला. नेहमी कसे तुलाच प्रॉब्लेम होतात रे, कधी प्रॉब्लेम कधी वेषांतर करून माझ्या समोर येतो. काय चाललंय तुझं? कधीच वेळेवर येत नाही, मला हे अजिबात पटत नाहीये. हा हो हो हो, किती बोलतेस, तुझी ट्रेन थांबव जरा. काय चुकीचं बोलले रे मी? तू काहीच चुकीचं बोलत नाही. मग कधीतरी नॉर्मल माणसांसारखं वाग ना. हो वागतो. चल सोड, मी ना निघते आता. सोड. ए ऐक ना सुचित्रा. काय आहे? माझा मूड अजिबात चांगला नाही, माझी बोलू नकोस तू, मी निघते. ऐक ना, तुझं काय म्हणणं आहे? मी नॉर्मल माणसासारखा वागावं बरोबर? हो.
पण ज्याच्या लाईफ मध्ये काहीच नॉर्मल नसेल तो नॉर्मल कसा वागेल मला सांग. म्हणजे जे खरं आहे ते तुला सांगतो. माझ्याकडे ऑटोसाठी आणि बससाठी पैसे नव्हते, पण मला तुला भेटायचं होतं, मनापासून भेटायचं होतं, म्हणून मी चालत आलो अगं, त्यामुळेच लेट झाला. ओजस, तू इतक्या लांब चालत आलायस? हो. तू मला भेटायला चालत आलायस? अगं हो. सॉरी, खरंच खूप सॉरी. ए, तू सॉरी नको म्हणू. अरे मी किती चिडले तुझ्यावर. ऐक ना, तू मला एक फोन का नाही केला? त्यानं काय झालं असत? अरे मूर्खा, मी तुला भेटायला आले नसते का? अगं 5G जमाना असला तरी अजून आपल्याकडे फुटतात फोन लागतात का? म्हणजे? अगं म्हणजे तुला फोन करायला, माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नको का? अरे खरंच तू आला नसतास तरी चाललं असत. घ्या, मी लेट आलो तर एवढी चिडली. मी आलोच नसतो तर काय केलं असतस ग? काहीच नसतं केलं. एक मिनिट, तुझ्याकडे पैसे नाहीये म्हणजे आईने दिलेले सगळे पैसे तू खर्च केलेस खरं सांग. अग नाही, म्हणजे मी काय पैसे खर्च केले नाहीत, ते आधीच्या लोकांची उधारी देण्यात संपले. काय ना, आपल्या लाईफ मध्ये रूल आहे, आपल्याकडे नसलं तरी चालेल, पण कुणाची खोटी नाही झाली पाहिजे. कसं आहेस रे तू? थांब, ठेव. ए, वेडी आहेस का? अरे ठेव म्हणते ना, किती सगळ्यांचा विचार करतोस तू. ठेव बरं. अगं तू पैसे द्यावेस म्हणून सांगत नाहीये मी, आणि तू सांगितलंस म्हणून मी पैसे देत नाहीये. चल ठेव. धर, नको नको, मला एकही शब्द ऐकायचं नाही. ठेव पैसे. काय करू हेच, थोडे ढाचे दिले की लगेच खिशातून पैसे काढून देते. ही ना माझी लाईफ लॉंग इन्व्हेस्टमेंट आहे. अशीच पैसे देत रा माझी डॉक्टर सुचित्रा. काय रे, कसला विचार करतोय? ओजस, काय झालं, कसला विचार करतोय? तू माझा किती विचार करतेस, त्याचाच विचार करत होतो. बरं आता जास्त विचार करू नकोस, ठीक आहे? ए चल, आपण टपरीवर चहा पिऊया, माझ्याकडून ट्रीट. नाही नको खरंच. ए चल ना. अरे नको ना, माझा मूड नाही. अरे यार चल ना. अरे नको म्हणते ना ओजस, नको. हो ना, असे नाही का. अरे माझी बॅग. काय झालं, काय झालं, काय झालं? थांब, मला बघू दे. थांब, मला बघू दे ओजस. थांब, आता ओके वाटतंय? आता ऐक ना, आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. थांब, मुरगळलाय तुझा पाय. रिक्षा, रिक्षा थांबा. हळू 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 हळू, काय नाही होणार. मयुरी, हॅलो. आधी फिजिकल एक्झामची तयारी म्हणून बिझी, नंतर फिजिकल एक्झामचा डे म्हणून बिझी, आता फिजिकल एक्झाम झाली तरी पण बिझी. नाही, मला असं वाटतंय आता तुझी अपॉइंटमेंट बुक करावी लागते की काय? काय ग? नाहीतर काय, तुला स्वतःहून मेसेज, कॉल किंवा भेटावं असं वाटतच नाही ना. तसं नाही ग, आता मी तुला कॉल केला आणि तुझ्या आईने उचलला तर उगाच तुला ओरडा मिळेल ना, म्हणून तुला कॉल करत नाही. अच्छा, म्हणजे आई मला ओरडेल म्हणून तू मला कॉल करत नाहीस? हो. पण तिला न घाबरता मी करते ना तुला फोन. अगं तू बिंदास्त आहेस. आहेस ना? हो मग, आहेच मी. आठवतंय ना तुला गुंडांनी जेव्हा मारलं होतं तेव्हा हॉस्पिटलला कोण घेऊन गेलं होतं? बरं ठीक आहे, कान धरतो, सॉरी. झालं झालं. गौरव, भेटणार आहे. माझा आधीच खूप मूड ऑफ झालाय. काय ग, काय झालं? मला ना घरात खूप सफोकेट होत आहे रे, आईची सतत भुणभुण चालू असते, त्यातून तुला जरा भेटलं ना की बरं वाटत. ठीक आहे, भेटूयात. खरंच? हो.
ऍक्च्युअली आमच्या घरी पण जरा टेन्शन चालू आहे. फिजिकल मुळे वेळ नाही मिळाला. आता एक्झाम झाली तर खूपच वेळ. काय करायचं काहीच कळत नाही. मग मूवी म्हणजे मूवीला जायचं का? म्हणजे मूड पण फ्रेश होईल आणि वेळही जाईल. ऍक्च्युअली जाऊ शकतो. ओके ग्रेट. मग मूवी नंतर गप्पा आणि मग टाइमपास आणि मग रात्री घरी. अरे प्लॅन झाला पण इतक्या लवकर? हो. हे पण बाई तुला कोणी काही बोलणार नाही ना. हे बघ माझ्यावर कोणीही बंधनं घालू शकत नाही आणि घातली तरी ती मी पाळणार नाही. बरं ठीक आहे मी तुला वेळ कळवतो आपण भेटूया. चालेल. थँक्यू डिअर. काय गौरव थँक्यू. बाय. हळू 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 त्या पायावर जास्त भार देऊ नकोस ना ओजस. फक्त पाय मुरगळल्यासारखं वाटतं. माहितीये मला. माहिती मग एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणायची काय गरज होती? माझी ताई काम करते इथे. तुझी चांगली ट्रीटमेंट होईल म्हणून आणलं. ताई इथे काम करते? मग चल आत्ताच्या आत्ता आपण निघूया चल. अरे काय काय झालं काय? अगं उगाच माझ्यामुळे तिला त्रास नको म्हणून म्हटलं. चल चल आपण त्रास वगैरे काही होणार नाही. तुला लवकरात लवकर बरं व्हायचं की नाही ओजस? बस खाली बस. अरे बस हळू हळू पाय पाय. ऐक मी तिला शोधते म्हणजे पटकन तुझी ट्रीटमेंट सुरू होईल. ठीक आहे. अरे देवा आजही माझं वाटोळ करूनच सोडणार वाटत. अगं जेवून घेऊयात का? मला खूप भूक लागली. चालेल आधी हे बघ जरा तू. हां ठीक आहे चल. थँक्यू ओजस चल. हळू हळू हात दे उभा राहा सावकाश. ही इथे काय करते आणि हा कोण आहे? चला बघायला हवं. हाय हाय तू इथे काय करतेस? आणि हा कोण? हा ओजस माझ्या कॉलेजमध्ये. अच्छा हो का? अगं पण त्याच्या पायाला काय झालंय? अगं तेच ना त्याचा पाय मुरगळलाय म्हणून आणलं होतं इथे. अच्छा बापरे पण तू गिरीजाला सांगितलंस ना? अगं ताई तिलाच शोधते पण दिसतच नाहीये ती. अगं ताई कशाला पाहिजे? मी आहे ना. आपण याच्या पायाची ट्रीटमेंट करून घेऊ मग तू ताईला भेट. चालेल सावकाश. दुखतोय का रे पाय? हळू 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 हो हो मी सिस्टर धनश्रीला लगेच पाठवू. गिरिजा अगं किती काम करशील? ब्रेक झालाय टिफिन खाऊन घेऊया. हो मला 5 मिनिटं दे एवढं काम आटोपते आणि येते लगेच. अगं काम होतच राहतील ग मला खूप भूक लागली. आले मी तू हो पुढे. बर बर ऐक ही फाईल आहे ना सिस्टर भूमिजाला देते. बर विक्रांतचा मिस कॉल्स हा का फोन करत अस? फोन का उचलत नाही आता? काय रे कोणाचं? गिरीजाच रिसीव्ह कर ना.
हॅलो विक्रांत, अरे तू फोन केला होतास, काय झालं, बिझी आहेस का? छळतोयस मला? नाही, मी फोन रिसीव्ह केला नाही म्हणून तूही फोन उचलत नव्हतास. नाही त्याच काय. विक्रांत, ए विक्रांत. हॅलो, रूम मध्येस का रे? हॅलो विक्रांत. अरे मला काय झालंय? तुझं टाइमच खराब चालू आहे. वरचाही तुला गिरीजाशी बोलू देत नाहीये. अरे वरचा नाही, खाळू नाही हाक मारतीये. बर विक्रांत, चल पटकन तयार हो, आपल्याला तुझ्या सासरी निघायचंय. सासरी वगैरे म्हणू नको ग. अरे सासरच म्हणतात बाबा त्याला. बर सोड, हे बघ तुझ्या आणि रेशमाच्या पसंतीनं आपल्याला तुमच्या लग्नाच्या पत्रिकेचं डिझाईन आहे फायनल करून टाकायचं. ओके याला काय झालं? आत्ता फोन रिसीव्ह करतो आणि आता लगेच कटही करतो. अरे महत्वाचं असेल तर उचल ना. नाही इतकं काही महत्वाचं नाही, नंतर बोलेन मी. मी काय म्हणतो, दोघांच्या पसंतीची काय गरज आहे? आपण फायनल करूयात की डिझाईन. अरे असं कसं, तुमच्या दोघांचं लग्न आहे की नाही, मग तुमच्या दोघांच्या पसंतीनंच व्हायला पाहिजे. ओके, आणि तसंही रेशमाचा चॉईस छान आहे. काय राजा, हे बघ तिला लेटेस्ट डिझाईन मधलं सगळं कळत, सो तिची मदतच होईल आपल्याला. हा पत्रिकास्त्र आहे, एवढं काय त्यात. तू एक काम कर, तिलाच घेऊन जा. से मला पत्रिका सिलेक्ट करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, पत्रिका काय लग्नाचा इंटरेस्ट नाही मला.